गेले ना आमचं रस्ते काल झाले काम तुला काय माहित आहे आपल्याला प्रवीण बर बर यार तू दोन लाख कोटी रुपयांचे प्रोजेक्ट देणार आहे तर तुम्ही कशामध्ये बघताय? मी तुम्हाला सांगू का, हे आता वास्तविक आम्ही पण बरेच वर्ष सरकारमध्ये काम करतोय. तुम्हाला आठवत असेल आर आर पाटील असताना आम्ही दरवर्षी 13,000 भरती पोलिसांची केली होती, तरी पाची 65,000 भरती 5 वर्षामध्ये केलेली होती. मी आत्ताही 2.5 वर्ष अर्थमंत्री होतो, पाठीमागं देखील 4 वर्ष अर्थमंत्री होतो. त्या काळामध्ये भरती गरजेची जी असते ती भरण्याच्या करता आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मान्यता देतच असतो. मग ते आमच्या ग्रामसेवकांची भरती असेल, शिक्षकांची भरती असेल, पोलिसांची भरती असेल, किंवा विविध विभागाची वेगवेगळी भरती, कृषी विभाग असतो, अनेक विभाग असतात त्यांची भरती. पण यांचं अपयश झाकण्याच्या करता आत्ताच्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस शिंदे फडणवीस सरकारनी मोठे प्रोजेक्ट ज्याच्यातनं 1.5 लाख मुलांना रोजगार मुलींना मिळणार होता आणि 1.5-2 लाख कोटीची गुंतवणूक होती, असे प्रकल्प बाहेर गेले. आणि आता सांगतायत की आम्ही अनेक प्रकारचे प्रकल्प आणून हे इथं भरती करणार आहोत. यादी दाखवा, कोणते प्रकल्प किती भरती होणार आहे. आता मधी देवेंद्र फडणवीसांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं, पुण्यामध्ये अमुक प्रकल्प आला. आता तो सिनार मास तर इतक्या वर्षापूर्वीचा प्रकल्प आहे, बिघडला आहे. त्याची ती एक ब्रँच तिथं येते. त्या संदर्भात मी माझ्या कार्यकर्त्यांना आज थोडंसं सांगणार आहे की प्रचंड वाढलेली महागाई आणि प्रचंड वाढलेली बेरोजगारी, तुम्ही जर सर्वे घेतलं, सर्वेची माहिती घेतली, तर गेल्या महिन्यामध्ये कळस गाठलेला आहे बेरोजगारीनं देशात आणि राज्यामध्ये. आणि त्यांचं त्यांनाच मन खायला लागलेलं आहे. आणि म्हणून कधी तुम्ही पत्रकार मित्रांनो नीट बघा, विभागाच्या ठिकाणी कोणतरी मंत्री जातोय आणि तिथं लेटर अलॉट करतोय असं कधीच घडलेलं नव्हतं. ती एक प्रोसिजर आहे. काही भरती MPSC मार्फत होती, काही भरती पोलिसांची भरती, पोलीस विभाग जे काही आर आर पाटलांनी त्या काळामध्ये घालून दिलेलं सूत्र आहे त्या सूत्राप्रमाणे व्हायची. शिक्षक भरती तुमचं SSC DED मेरिट किती टक्के त्या पद्धतीनं व्हायची आणि पारदर्शक पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. असं असताना आज का ह्यांच्यावर वेळ यावी की असे काही प्रोग्राम घेऊन किंवा देशातल्या सर्वोच्च व्यक्तीला आम्ही 2 लाख तरुण तरुणींना रोजगार देणार आहेत इतके प्रकल्प महाराष्ट्रामध्ये पाठवणार आहे. यादी द्या काय आहे. आपल्या महाराष्ट्रातले महत्त्वाचे प्रकल्प बाहेर गेल्यामुळं तरुणांच्या तरुणींच्या मनामध्ये रोष आहे. नारायणी आधी पण वेगवेगळ्या पक्षांची शिबिर होते, निवडणुकांच्या तयारी संदर्भात हे शिबिराकडे बघता येईल. मी तुम्हाला सांगू का, कुठल्या राजकीय पक्ष म्हटल्यानंतर त्यांची शिबिरं अशी होत असतात. परंतु मधल्या काळात 2 वर्ष तर करोना होता, त्या काळामध्ये शिबिरं घेता आली नाही आणि नंतर काही राजकीय स्थित्यंतर घडली. बरेच दिवस चाललं होतं पार्टीचं प्रांतिक लेवलला की आपण अशा प्रकारचं एक शिबिर घ्यावं, साहेबांशी पण चर्चा झालेली होती. आणि मग नंतर ठरलं की दिवाळीच्या नंतर आपण शुक्रवार शनिवार अशा प्रकारचं शिबिर 4-5 तारखेला शिर्डीला घ्यावं आणि त्या अनुषंगाने हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. वेगवेगळे अनेक प्रकारचे विषय आहेत. फक्त राजकीय लोकांचेच इथं मार्गदर्शन होणार आहे असा असतातला भाग नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक मान्यवर आहेत, त्यांना पण वेगवेगळे विषय दिलेले आहेत आणि त्यांचंही मार्गदर्शन कार्यकर्त्यांना आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या सहकारी मित्रांना ह्या शिबिराच्या निमित्तानं मिळणार आहे. आणि त्याच्यात विचारमंथन पण होईल, त्याच्यामध्ये साधारण पुढचं
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कारण कुठल्याही पक्ष म्हटल्यानंतर कधी निवडणुका लागल्या तरी देखील आपली तयारी असली पाहिजे, त्याला अनुसरून आम्ही हे सगळं 2 दिवसाचं शिबिर घेतो आहे. पवार साहेबांच्या बद्दलचं आज सर साहेब येणार होते, त्यांनी मध्ये 3-4 दिवसापूर्वीच मुद्दा म्हणून बीच कँडीला ऍडमिट झालेले होते, कारण 4 आणि 5 तारखेला त्यांना दिवसभर इथं उपस्थित राहायचं होतं, परंतु डॉक्टरांनी सांगितलं नाही तुम्हाला जाता येणार नाही, त्याच्यामुळं आज तर ते येऊ शकत नाही, उद्या यायचा प्रयत्न करणार आहे. सर यायचा प्रयत्न होणारच आहे, पण डॉक्टरांनी नाहीच सांगितलं तर मग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे पवारसाहेब त्यांचे विचार समारोपाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांच्या समोर मांडतील.